సేనాపతి ఇప్పుడే చేశాయి. కాయ్ సేనాపతిని బండి పుకార్లు మీ సభల దూత్ పాటు సలా మైక్ ఉంటే సర్వ లోక సమాకరా హామీ ఆవు నకా మహారాజ్ మనతో సాస్ కురు నకా ఉంచడలేల్యా హజారు సైనికాంచా తల్వారి పుడ మూట్ వర్ మాంసాంతా పాటి కావు లగ్నార్ తాజిట్లే సూర్ వాటేన ఇక చైత్ర స్పాయ్ కాడున్ జీవ్ వాత్రవున ఇంకా వేళి వీర్మతి రాజాలా జీవ్ వాత్వాయిచా నస్తు జీవ్ వాసనా కర్తా అని అప్లే ప్రజాజన కర్తా చాలా జీవ్ వేసాయిచా అస్తు మహాలక్ష్మి తుమి ఆదిచా సూర్ వాటేనే జా గాదిచా వార్సలా దివా అపన్ సంకటా దూడి గన్నార్ आणि मी जीव घेऊन पळून जाऊ. होय महाराजाचा जीव तुमच्या हातात आहे आणि वाणीच्या प्रसंगी भलत्या मोहाला बळी पडू नका. जा जा आधी हात अधीर निघत नाही चला वाटेला लागा. बरबरी थांबू नको आधी जा माझी आशा सोडून दे आणि आपल्याला सोडून जाऊ त्यापेक्षा त्या शत्रूच्या तलवारीना आपल्या समक्ष मला सौभाग्याचं मरण आलं तर मी मोक्षाची दरीण होईल. आता सूड हा तुझा मोक्ष आणि हीच माझी तुला अखेरची आज मला ठार करून आपल्या बाळाला शिवासनावर बसवशील आणि त्यानंतरच तुला मुक्ती मिळेल. तोपर्यंत ही सुडाची भावना घट गवटाळून तू बोलत का नाही. मला सुडाचं वचन दिल्याशिवाय माझा जीव जाणार नाही. आपले पाय साथ ठेऊ आपली इच्छा पूर्ण करीन आणि माझाच प्राण सोडीन. अरे देवा Hello,
आधीच का ते पाहता बोत पाहू खरं त्याचे राई राई एवढं तिकडे ठीक आहे भूताक्षी ते पोट कुठे राहायचं झालं तर हो म्हणून राजाचे पोट अशी कशी दिसली राम खरडचा तिथं पाठा करा त्या दोघांची मुठी माझ्या पुढे आदर केली तर ती त्याचा तुमची मुठी विठेव टाकी पाठीवर बसून
रोज घरी का अरे चाण्यानं उंटावर बसावं. अरे सरकारी उंटवाले आमच्या उंटाला पळून येत आहेत, चांगले सापडल्या. Thank you.
वर्ष लागल तो वयात येऊन आज गादीवर बसायचा, पण रानावनात अज्ञातवासात दिवस काढायची त्याच्यावर वेळ यावी. मुली पांडवांना देखील 13 वर्ष रानावनातच काढावी लागली, पण त्यांनी हिंमत नाही सोडली. तुझा पोरगाही तसा हिंमतवान बहादर आहे खरा, पण त्याच काळीत तुझ्या इतर सुडासाठी जळतेस दिसत नाही. तो आपल्या पोरांचा राजा अगदी जीवाचा कलिजा झाला आहे खरा, पण खरा राजा होण्याची हिंमत खऱ्या राजपुत्राला जर खरा राजा होण्याची हिंमत नसेल तर ते राजबीजच नसेल. आजोबा, गुलाबाच्या रोपाला धोत्र्याची फुले येत नसतात. तुम्ही दोघेही मला आशीर्वाद द्या. या क्षणी मी निघणार. या छोपडी बाहेर पडणार माझं प्रत्येक पाऊल त्या नीचाच्या रक्तावरून सिंहासनाची एक एक पायरी चढत आहे असं समजा आणि मला निरोप द्या. तुझ्या पित्याचा अंतकाळचा हेतू तू पूर्ण करशील अशी माझी खात्री आहे. तुझ्या बरोबर माझा भैरव देतो. जा हत्य करा. भैरव, अरे भैरव, काय बाबा? हा तुमचा राजा गादी मिळवायला चालला आहे. तू त्याच्या बरोबर सावली सारखा राहा. मी मुद्दाम सुराज पाठवित आहे. बाबा, ते मला सांगायला नको. आमचा राजा जाईल तिकडे, मी त्याच्या मागोमागच असतो. जा अमात्यांना भेट. हे रत्नकंकण आणि हे पत्र त्यांना दे, म्हणजे तू कोण आहे याची त्यांना खात्री होती. आई, तुझ्या हातावर दात कसले? सुधाच्या दरवर्षी झालेल्या निराशेच्या ह्या 19 डागण्या आहेत आणि गेल्या वर्षाची ही 20वी डागणी तुझ्या समक्ष तिचा वळवतू दे, म्हणजे सुधाची कळ तुझ्या डोकेत फिरून जाईल. आई नको, मला 10 दिवसाची मुदत दे. वैराचा सूड मी घेतला नाही तर ही डागणी माझ्या कपाळावर दे. तुझ्या पित्याचा आत्मा तुझ्या पराक्रमाकडं आशेन पाहत आहे ध्यानात ठेव. म्हणून वागा. मोठ्याला गावात बदमाश लोक फार असतात. मूर्खपणानं कोणताही हा विचार करू नको. सुडाची प्रतिज्ञा आणि माझ्या हाताची या डागण्या दृष्ट्या आड करू नको. आई, तू बेफिकीर राहा. तुझ्या हातावरचे हे डाग त्या नराधमाच्या रक्तानं धुवून काढी आणि तुझ्या स्फूर्तीदायक हातावरचं हे चिन्ह, हे अग्निकंकण वैजयंतीच्या राष्ट्रध्वजावर कायमचं कोरलं जाईल. Thank you.
त्या नाचगाड्यानं आपल्या डोकीचा जीन गेला की नाही? गुप्त खलबत करू, डोकं शिंत आणि अंग आमत नाही का? अरे जरा नीट खंपी करा. आपल्या या साथीदाराने आपल्याला पाचारण केलं आहे. काय माझे साथीदार माझा यांचा काय संबंध? हो खरंच आपण मुख्य अमात्य होता नव्हे का? बडे मुख्यती आपण. आपल्या पाताळ यंत्रापुढं आमचा काय पाठ लागणार? पण गुप्त मस्तती केव्हा केव्हा बाहेर पडतात. आपण काय म्हणता हेच समजत नाही. मी काय म्हणतो हे आपल्या जुन्या पुराण्या मंत्रिमंडळाला चांगला समजलाय. काय हो खरं नाही गंडपुरा तुझ्या पापाचा खडा भरला. मंत्री महाराज हल्ली मी राजा आहे आणि आपण बंडखोर आहात याची आपल्याला नायनाजास्त आठवण देणं तर मला भाग पडतात. गैऱ्यानं नीट आठवण. यांचे असे हाल करण्यापेक्षा यांची एकदम कत्तल का करीत नाही? आपल्या या मुत्सुद्धी सल्ल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. परंतु याला ठार करू माझ्या विरुद्ध बंडाचं कोली मला आपल्या हाती द्यायचं नाही. आपण दोघे एकमेकांना पुढे जाणतो. माझ्याविषयी आपला हा भलताच गैरसमज झालाय. मला फार वाईट वाटतं त्याच. पण हा गैरसमज आज मी काढूनच टाकणार आहे. हो खरं आपली कन्या का सहज आमच्या दृष्टीला पडली. इतकं सुंदर स्त्रीरत्न आजपर्यंत आमच्या पाहण्यात आलं नव्हतं. तेव्हा तिच्याशी विवाह करण्याचा आम्ही निश्चय केला आहे. एक दोन दिवसातच हा सोहळा उरकून टाकू. म्हणजे सासऱ्या जावळीमध्ये उगीच गैरसमज व्हायला नको. शिवाय दोघांचे हितसंबंध एकच होती. ही गोष्ट शक्यच नाही. समजलं. पदारूढ राजानं पदभ्रष्ट अमात्याची चोरी करणं ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे हे कबूल. पण मी ती आज शक्य कोटीत आणणार आहे. मी याच दृष्टीने बोललो. शिवाय मुलीच्या इच्छेविरुद्ध लग्न. आपण आता अधिक तकलीफ घेऊ नका. आपला मुक्काम आज इथंच. माझी इतर कामं संपली म्हणजे आपण मिळूनच आपल्या वाड्याकडे जाऊ आणि मुलीचा रागरंग प्रत्यक्ष पाहून मगच काय ठरवायचं ठरवू. कोण आहे रे हे माझी आमात? आज राजाचे पाहुणे आहेत. मी येईपर्यंत यांची बर्दास्त स्वतंत्र दालनात नीट रीतीने ठेवा. बर्दास्त म्हणजे बंदोबस्त. ही आपल्या मुत्सद्दी डोकीची कल्पना. चंगी दुकान तिथं आपल्याला अमात्यांच्या घरचा पत्ता मिळेल आणि कपडे मिळतील. होय मोठं दुकान आहे. चल चला. काय हो आम्हाला इथं तयार कपडे मिळतील का? वाटेल ते इथं नाही. तर मग जुन्या अमात्यांच्या घरचा पत्ता सुद्धा मिळेल का इथं? पैसे दिल्यावर पत्ता देखील मिळेल. या रस्त्याच्या शेवटी त्यांच्या घराचा मोठा बगीचा लागतो. खुशाल आशिरा. पत्त्याची किंमत एक मोठ.
बरे अपन यातले कपड़े पा पसंद नसले दुसरे के बने तो माझ्या यांचे पाहिजे का बरे आपण यातले पसंद करा तो बरे मी आजून घेऊन येतो एवढाच मिळाला आपण हे पसंत केलं अगदी झेलका माल निवडला तू बरं यांची किंमत किंमत फार नाही अवघ्या 53 मोहरा फार ही किंमत असं रे कपडे मला पसंत आहे नाही निघाली बायकांचे जात मोठे वाजतात असं झालं का मजा आला बा तसच या तुम्हाने जा पाय धरून आज दुसरा भद्राही निघाला कपड्यात आणि माणसात काहीच फरक नसतो बर येऊन द्या तो बाहेर तुम्हानेची आणि भद्र्याची आज दुसरे पैसा चालली होती वाटत मेहरबानी करून आपल्या कुर्त्याचे बंधक खोला भाऊ राम राम बड़ी मेहरबानी राम राम बड़ी मेहरबानी अरे भैरव हे कपडे तुझ्या तुम्हाला इतके कसे आले लोळत लोळत अंगरखातून रिझाईन गेले वर्ष पण ही धडधडी चोरी नव्हे का आणि त्यानं चार कपड्याच्या 53 टिकल्या घेतल्या ती संभाई चोरी वाटते अरे अरे बर राहू दे वेल सुकुमार वेल सुकुमार मवतीचा बहार लाद मजेदार सुकुमार
बाबा माझं लगीन कधी करणार, बाबा माझं लगीन कधी करणार. बाबा लगीन कधी करणार, बाबा माझं लगीन कधी करणार. वेद सुकुमार, वेद सुकुमार, नवतीचा बहार नाग मधुकार. वेद सुकुमार, नजर दहिदी तुझी विषारी, नजर दहिदी, नजर दहिदी तुझी विषारी. बाबा माझ्या लागला जिवारी पण, बाबा माझ्या लागला जिवारी पण. बाबा माझ्या लागला जिवारी पण, बाबा माझ्या लागला जिवारी पण. बाबा लगीन कधी होणार, बाबा माझं लगीन कधी होणार. वेद सुकुमार, वेद सुकुमार, अगदी कल्पना आहे. बा मी किती जपून कपडे वापरत होते. अरे जपून कपडे वापरत होते. हे सामान त्यांचं घर वाढत. आज कुणीतरी गात आहे.
आपला आहे झाला असाच कोणीतरी आपल्या मधुर आलापाच्या लहरीवर तरंगत आलो. तर मग आता आपल्या आलापांच्या लहरीवर तरंगत बाहेर जात आहोत. परक्या स्त्रीच्या अंतपुरात आड मार्गाला फिरायची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. पण राजमार्ग बंद असला म्हणजे आड वाटेतच यावं लागतं. पुढे झाला आकांक्षकपणा, आलात तसे एकदम चालते व्हा, नाहीतर. पण आड वाटेने जायची आता मला लाज वाटू लागली. तर मग नोकराला बोलावते आणि त्याच्या बरोबर राजमार्गानं सरळ सावलीवर पोहोचवते. नोकर हजर आहे, काय हुकूम आहे? एक परका एकदम वाड्यात फिरलाय, त्याला बाहेर घेऊन जाताव. जी बाई, तिथं परका एकदम कुणीच नाही. दोन पाखरं मात्र आहे आणि ती. तुमचं गाणं इतकं गोड आणि बोलणं असं खेळ्यासारखं कसं? तर मग तोंडातून मी एक शब्द सुद्धा काढत नाही, एकसारखा गात राहतो. मग तर झालं, पण जायला नको सांगू. जयन ये मधुरस पान कराया रसिका. माझे लाड नको करू पण राग धरू नको. बाकी तुझ्या आतड्या चेहऱ्यावरून तुला खरा राग आलेला नाहीच म्हणा. चांगलं सोन्यासारखं गाणं ऐकताना चेहरा कुठं रागी दिसतो असं, म्हणून काय मला राग आला नाही म्हणायचं. मला आता अगदी राग आलाय. मग त्यावर उपाय अनुरागाचं गाणं. बाईसाहेब, बाबासाहेब राजेसाहेब इकडूच येत आहे. अरे देवा, हे काय इष्ट? आधी जा, नाहीतर प्राणाला मुकाल. पण या वेड्याच्या प्राणाची तुला इतकी का परवा वाटते? गाण्याच्या वेडा पुढं हो ना. मग माझं गाणं नेहमी ऐकावं असं तुला नाही वाटत? हो वाटत, आणि पुन्हा मला ते ऐकायचं आहे म्हणूनच आधी जा. जा माझ्या जा. आता हरकत नाही. अजिंबात झाली. आपण असं इथे येऊन बसायला आमची हरकत नाही. आपल्या नव्या राजवटीतल्या या नव्या चालीरीतीत कोणाही कुलवान कुमारीला खपणार नाही. खरं आहे आपलं म्हणणं, पण कोणत्याही कुमारिकेला आपलं कुलशील माझ्या राज्यात छापत ठेवायचं असेल तर या नव्या राजवटीतल्या नव्या चालीरीती शिकल्याच पाहिजे. पहिली री, भावी पत्नीनं भावी पतीच्या मांडीला मांडी लावून बसलं पाहिजे. तोंडावरच्या पदरानं कुलाची प्रतिष्ठा वाढत असेल
पण वधू परीक्षेच्या तो आड येतो आहे. आमचेच आहे आपल्या कन्येचं सौंदर्य आणि तिचा अभिनय पाहून तिला आमची राणी करण्याचा आमचा निश्चय अगदी ठाम ठरला. एक दोन दिवसातच हा सोहळा उलटून टाकू. ते खरं पण समजलं, लग्नाच्या तयारी करता सरकारी नोकरांना आगाऊ चुकून देऊन ठेवले आहे. आपल्याला ते काही सुद्धा करू देणार नाही. आपल्याला आपल्या खुलीच्या बाहेर देखील पडण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. हा टोलेजिंग वाडा फार पाहण्यासारखा आहे म्हणे. आपली खास बैठकीची जागा तर फारच पाहण्यालायक आहे असं म्हणतात. चला पाहूया. आपण पाहण्यासारखं काय असणार? हो, पण त्यापूर्वी माझी एक आपल्याला विनंती आहे. या लग्नासंबंधी मुलीची मी समजूत लावून पाहतो, म्हणजे ती आनंदानं तयार होईल. काही हरकत नाही. आधी आपण वाडा पाहून घेऊ, मग जरूर आपण आपल्या कन्याची समजूत करा. लग्नासारख्या गोष्टी गुढी गुलाबीनं झाल्या पाहिजेत. या काय करावं? या वाड्याच्या आवाराबाहेर माझा पायच निघेना, म्हणून तुमची राजे साहेबांच्या पासून सुटका होई तोपर्यंत मी इथंच थांबलो. आता या जन्मी तरी माझी सुटका अशक्य नाही. म्हणजे बाबा नाणी मला त्यांनी नजर कैदेत ठेवलाय आणि दोन दिवसांनी माझ्या बरोबर लग्न लावणार तो राक्षस. मी आपलं अभिनंदन करतो राणी साहेब. त्या राक्षसाची राणी होण्यापेक्षा मी एखाद्या भिकाऱ्याची बायको होईल. मग मी भिकारीच आहे. पण आमच्या हाती भिक्षा घालण्याचं काय साधन आहे? आम्ही लाचार झालेले राजकैदी असो. तुमची सुटका करण्याची हिंमत माझ्या अंगी आहे. आमच्या सुटकेची गोष्ट राहू द्या.
पण आपण आधी इथून जा, नाहीतर आपली सुटका होण्याची आशाच नको. तुझा माझ्यावर विश्वास नाही. हे रत्नकंकण आणि हे पत्र तुझ्या वडिलांना दे. बाबा हे पाहिने काय दिलं आहे? आज भाग्यात आधी हो. आपण आधी जावं. गावाबाहेर काली मातेचं मंदिर आहे, तिथं शिवानंद नावाचे स्वामी राहतात. ते सर्व योजना आपल्याला सांगतील, त्याप्रमाणे वागावं. आधी जा, नाही तर तुमच्या जीवाला धोका होईल. जा जा, कृपा करा, जा जा. मोठ्या संकटातून हे भावलं. दादा कोण आहे? तू अगदी बोलू नको. का इतकं चपापण्यासारखं काय झालं? तरी मला वाटलं. बोल, तू कोण आहेस? अरे एक सेवा खर्चा जीव. मग इथं कशाला आला? जीव द्यायला? नाही, जगात काय काय गंमत चालते ती पाहायला. हलत्या ठिकाणी घुसून गंमत पाहणाऱ्याला जीव द्यावा लागतो, आणि हलत्या ठिकाणी फिरून शिरजोरपणा करणाऱ्यालाही जीव द्यावा लागतो. बराच उर्मट आहेस तू. तू कोण? कुठला? बोल. तुम्ही कोण विचारणार मला? मी कोण? मी वैजयंतीचा राजा तुझा जाप घेतोय. मी काय राजाचा खून केला? बंडारी केली तर राजाची गादी बळकावली म्हणून तुम्ही माझा जाप घेत आहात? कोण आहे? न्यायाला आणि पाचार चौकातून याचं डोकं उडवा. नका महाराज, या गरीब वेड्याचे प्राण घेऊ नका. हा गरीब आणि वेडा, मग तिथे कशाला आला? तो आला नाही, मी आला बोलावलं. मघाशी मी मनाच्या उल्हासात होते. हा हा खाली गात होता, याच गोड गाणं ऐकावं म्हणून मी याला बोलावलं. हे गाणारे लोक असेच बेपरवा असतात. माझ्या मता तर याला जीवदान द्या. ठीक आहे, आमच्या राणी साहेबांच्या दुर्मिळ शब्दाचा मोबदला म्हणून आम्ही याला जीवदान देतो. न्यायाला आणि जन्मभर अंधार कोठडीत डांबून टाका. बसू द्या तिथं गाणी गा. आता तरी झालं मनासारखं. पण शिक्षा राणी साहेबांनी आता अधिक तकलीफ घेऊ नये. अरे आमात्याला त्यांच्या दालनात घेऊन जा आणि त्यांच्या संरक्षणाकरता निवडक लोकांचा सक्त पारा ठेवा. गावात बदमाश लोक फार झाले आहेत. अरे पुढं काय झालं ते तरी सांगशील का नाही? अरे पण त्यानं पुढे केलं काय? काय झालं ऐका.
लोखंडी दंड फुगविला तोड़ी बंधान लोखंडी दंड फुगविला तोड़ी बंधान दिल धड़कम सन लोड़विले दिल धड़कम संडी तोड़विले संताड़ फोड़िले पाई रगड़िए काहीतरी गप्पा मारताय गप्पा मारताय गप्पा गप्पा सत काय काय खंडी दंड फुगविला तोडी बंधाला लोखंडी दंड फुगविला तोडी बंधाला दिन धडक मुसन बोलले संताड फोडले पाटकडी घर हातू लागलंय उठ मी घरच होतो काय मला तसली मुलीच सवय नाही ती राहू दे रे तिकडे अमात्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर सेनापतीने सक्त पहारा ठेवलाय काय वाटेची युक्ती करून त्यांची आधी सुटका केली पाहिजे चल काय करायची मित्रा सांग काय मजा येऊन राहिला होता थांब कोण राहा लडू कुठं चाललास दिसत नाही का मालकिनीच्या पोटाला काय जेवण करून नको वाटत थोवळेकराच्या पोटाला पुरून मालकिनीच्या पोटाला काय वरायचं
तरी ती अशी पालीसारखी पांढरी फटफटीत झाली आहे बरं. अरे माझ्यासारखं सगळं तरी सगळ्याला पुरून मग उरलेलं जेवणार म्हणून तर असा रोड झालो या. मजा आहे बा तुझी. तुम्हाला पुरून उरण्यासारखा आहे अगदी मजा येते. तुमचं झालं म्हणजे मग मी ताट न्यायला येईल. कुठे आहे दाखव. माझ्या पोटात सपलत्या वेळी जाऊ प्राण नको. कुठे आहे ती दाखव. दाखवू बाबा भैरव साधली. बर अम्मा त्यांची खोली कोणती. मला आधी त्यांची सुटका केली पाहिजे. असं या वाटेने चला. भैरव बाजूला हो. कुठे गेली ती करू माझ. पोटाच्या डोंगरा आड लपू लागली आणि पाठीच्या भिंती आड कुणी पळवून गेली. देवा माझं पोट पाठील लागू दे रे बाबा. मी तिचा शोध लावतो. तू अमात्याना घेऊन याच वाटेने गे. मी यांची वाट लावतो. आम्हा त्यांचा हा पप्पा नाही. लोकडे मी त्याला शोधलं त्यांना राजवाड्यात घेऊन असावं. मलाही तोच रोष आहे. पण थांब. अरे त्यांची कन्या कुठे गेली. तुला मी इथंच थांबायला सांगित होत. चल भाऊ तिकडे. गेली असेल कुठे. गेली कुठली. नेली असेल तिला राजवाड्यात. पण राजवाड्यात आपला कसा असेल कापणार. माझं पोट कसं पाठील लागलंय. त्यात थोडी भर पडेल तर युक्ती निघेल. हा आता अशीच युक्ती करायची. आपल्या कन्याच्या सुखाची काळजी जशी आपल्याला तशीच आपली काळजी आम्हाला आहे. ज्या पद्माठाने आपल्याला या पंढरखुरीच्या कठात कुरफटून घेतलं त्यांची नावं आम्हाला कळलीच पाहिजे. त्यांच्या जातातून आपल्याला सोडवणं हे आमचं कर्तव्य आहे. यावेळी मी एका पंढखोर बदमाशाच्या जातात आहे खरा. आपली कन्या त्याच बंडखोराची राणी होणार आहे हे आपण विसरता आहात. आपणच ही गोष्ट विसरा.
तुझ्या सारख्या उलटा काळजाच्या सगाबाजाशी माझ्या मुलीचं कधी लग्न होईल ही आशा सोडून दे. सत्ताधारी पुरुष आशा सोडीत नसतो, हुकूम सोडीत असतो. आणि नेक जात बच्चा शील सोडीत नसतो, प्राण सोडीत असतो. प्राण शाबूत ठेवून शील सोडवण्याची माझ्याजवळ काय साधन आहे ती आपण पाहिलीच आहे. आता प्रत्यक्ष अनुभव घ्या. इथेच थांब, मला जर यायला वेळ लागला तर काय वाटेल ते करून तो आत ये. आपण आरामात आहात ना? नाही ते लोक घरात भेटून आमच्या राणी साहेबांना उपद्रव देतात म्हणून मुद्दाम आपली व्यवस्था राजवाड्यात केली आहे. किंवा उद्या लग्न झाल्यानंतर तर इकडे यावंच लागणार. एक दिवस आधी काय आणि नंतर काय सारखंच. आता आपण आमच्या घरात आणि आम्ही आपले घर आहोत का खरं नाही? काय आपल्या मधुर शब्दाचं संगीत आमच्या कानावर नाही घालायचं राणी साहेब? कोण कुणाची राणी साहेब? हे कडू शब्दाचं संगीत राहू द्या, गोड पदाचं संगीत तरी ऐकवा. आता आपला आवाज ऐकल्यापासून माझे कान अगदी हापापले आहेत, त्यांना तृप्त करा राणी साहेब. आपले कान माझ्या आटोक्या बाहेर लांब आहेत. ते फार तिखट आहे तेवढं मात्र खरं. माझ्या इच्छेप्रमाणे हा आपणाला आता गाऊन दाखवण्याची तस्ती घ्यावीच लागेल. आज आम्ही तुमच्या हातात सापडलो म्हणून तुमच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचू अशी तुमची कल्पना आहे? नुसतं गाणं म्हणण्याची माझी इच्छा नाही, मग राणी होण्याची गोष्ट तर दूरच. नागिनीला दूध पाजून मोकळी सोडली किती सावा खेळणार. आता माझ्या इच्छेप्रमाणे आपणाला गाऊन दाखवावं लागेल आणि उद्या
राणी पण भावच लागे. माझ्या पुंगीवर नागिन जुलते की नाही पाहूया. आपण गाऊन दाखवण्याची तस्ती घ्याल. रडक्या साड्याचं सुटकी गाणं आम्हाला नाही आवडत. आणि शिवाय राणी साहेबांनाही नाही शोभ. रडत गाणारे गाण्याऐवजी रडणारे पुष्कळ गवळी आमच्या दरबारी आहे. राजविलासी राणीच्या डोळ्यातून एकही पाण्याचा थेंब न येता गाणं झालं पाहिजे. डोळे पुन्हा पाण्यानं भरले. पाणीदार डोळे सुंदर दिसतात हे खरं, पण यावेळी असलं पाणी आम्हाला नकोय. लाडक्या चेहऱ्याचं हसरं संगीत आम्हाला पाहिजे आणि त्यानंतरच आपल्या वडिलांचे हाल संपतील. Thank you.
नेमकी हे काय? हुजूर, हेरानं बंडखोराची बातमी आणली आहे. बरं जा तुम्ही. स्वस्त पडू द्या. तुम्ही आसपास कुठेतरी आता. ओळख देण्याची इच्छा नाही आणि अधिक ओळख करण्याची जरुरी नाही. माझ्याकडून अशी काय चूक झाली? आपल्याला पाहून मी मोठा आशेन आले आणि तुम्ही साजा घोड्यावरच्या घुमाशा. जा, त्या बंडखोर खुनी राजाच्या गळ्यात हात घालून त्याला गाऊन खुश करा. म्हणजे हा काय फलतात गैरसमज? गैरसमज? माझे कान शाबूत आहेत. दुर्दैव माझ, ते गाणं कसलं? कसाबाच्या सुरीखाली धरलेल्या अनाथ काईचा तो हंबरडा होता. कसाबाच्या सुरीखाली नव्हे, ज्याच्या प्रेम बाहुपाशा. कानाप्रमाणे माझे डोळेही शाबूत आहेत. आपली मी कशाने तिला खात्री करू? आपल्या या बोलण्यानं माझ्या काळजाच पाणी पाणी होत आहे. त्या राक्षसाला मी जर गाणं म्हणून दाखवलं नसत तर त्यानं बाबांचे कल्पना तीच हाल केले असते. वा, तू कादंबरी ही चांगलीच असते. नाही, ती कादंबरी नाही. आलेली खरी हकीकत मी माझ्या रक्षणकर्त्या परमेश्वरासमोर सांगत आहे. माझ्या बरोबर वर चला आणि प्रत्यक्षात पहा. आणि सरळ त्या नीचाच्या हातात जाऊन पडा. अशी युक्ती. मी आपल्या पाया पडते पण माझ्याविषयीचा हा गैरसमज काढून टाका. आमची सुटका नका करू. आम्ही त्या दुष्टाच्या बंदीत परत जाऊ पण आपलं मन वाईट नको म्हणायला. काही झालं तरी आम्हाला त्यांची सुटका करणं मला फारच आहे आणि त्या कामात येईल त्या प्रसंगाची झुंजायला माझी तयारी आहे. चल बोबड. माझ्यावर आनंद उपकार झाले. माझ्याविषयी आपली खात्री आपोआपच होईल.
मुकुटावर शब्दांची साखर पसरू नको। विश्वाची खेळ खेळले की असेच हात भाजायचे। तिच्या गोड गोड गाण्यावर आणि भुलतापावर भाळला। पण माझी राणी माझ्याशी बेमान होईल असं तुला वाटलं तरी कस? अजून बच्चा स्वतः कप्तान आणूनच खाव घालला। माझ्या बाबांचा स्वतः आणून कप्तानच घात केला आणि त्यांची गादी बळकावली। पण तुझा आता तुझी घटना ठरली। काय माझ्या पकडीतून तुटून गेलेल्या सापाचं बोट हे आज फडाकडून फुटायला लागलंय। पण पुन्हा अचानक हाती सापडलं। माझी सत्ती संपली नाही आणि खटकाई पण भरली नाही। तुझी खटका उद्या सूर्योदयाला भरणार आणि मी स्वतः हजर राहून ती पाहणार। न्यायाला उद्या सकाळपर्यंत बंदोबस्ताला सांगणार ठेवा। जगात ईश्वर आहे की नाही याचीच मला शंका वाटू लागली। आज तू एक अशी जीवनी निघाली परंतु कुलकर्णीच्या आजकाल साऱ्या श्रीजातीच्या तोंडाला तू काळोखी वैजयंतीच्या राजकुलाचा आज तू घात केला। तुझ्यासारख्या तणावात घातकी स्त्रीला या तरुणेखोर डाकूचा जास्त जिवारा वाटला। तुला नाही का आनंद हो? दोन पिढ्यांच्या रक्तानं वाखिल्या सिंहासनावर तुमचे राक्षसी विलास पाहताना प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा डोळे मिटवून घ्यावे लागले। राणी साहेब असा खुळ्यासारखा पळून जाण्याचा प्रयत्न पुन्हा आपण करणार नाही। त्याचा काही उपयोग व्हायचा नाही। उलट त्रास मात्र होईल आपल्याला आणि मला उगीच वाईट वाटेल। आणि उद्या सकाळी त्यांचा शिरच्छेद होणार आहे। काय आमच्या नशिबानं असा जागा दिला? ही त्या मांगाची मोहरीची अंगठी मला मिळाली आहे। ही मोहर असलेला हुकूम जर तुरुंगाच्या अधिकाऱ्यास दाखवला तर त्यांची तात्काळ सुटका होईल। मी वाटू तितके हुकूम सोडील निघालच। Yeah.
Ha ha ha!
असा मारथ आता काय करू, काहीतरी उपाय सांगता का? बेटा आता हताश होऊ नको, माझी मठी इथून अगदी जवळ आहे, तिथं याला नेऊ. जखमेवर लावण्याकरता जाली वनस्पती माझ्या जवळ आहे, हा तात्काळ राहू. भानगडीत पडून हा प्रसाद मिळवला. आमच्या सारख्या तपस्व्या पुढे कोणतीही गोष्ट छपून राहत नसते. उंटाच्या नायकानं वाढवलेला हा राजपुत्र आणि तू त्याचा मुलगा. घाबरू नको, याला लवकरच याच राज्य परत मिळेल. आम्ही त्याच खटपटीत आहोत, आम्ही राजपुत्राचीच वाट पाहतो. ठरवणूक जमली आहे, हा मी आलो. अमात्याना आणि त्यांच्या कन्येला त्या दृष्टानं बंदीत टाकला आहे. आता विलंब न करता सर्वांनी आपल्या सर्वशक्तीने कुटुंब आज रात्री राजवाडा केला पाहिजे, तरच आम्हाला त्यांची सुटका होईल. आम्ही केव्हा तयारच आहोत, पण ज्या कामाकरता आपण आम्हाला घोटून धरलं होतं त्याच काय? राजपुत्राचा अद्यापही ठिकाणा नाही. राजपुत्र तू नाही आणि Thank you.
वाटत आहे तुमची आणि तुमच्या कन्नीची हीच अखेरची वेळ. संध्याकाळपर्यंत नीट विचार करा, नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना मी तत्काळ तोफेच्या तोंडी देईन. माझ्या वैराचं पोट तो राजपुत्र माझ्या अटकेतून निष्ठून गेला आहे, त्याचा ठाव ठिकाणा सांगा तरच तुमचे प्राण वाचतील. इतकंच नव्हे आपल्या कन्येला पटराणीचं पद प्राप्त होईल. आपल्या सक्त नजर कैदेत राहून राजपुताच्या बाहेरच्या हालचाली आणि ठाव ठिकाणा करायला आम्ही काही अंतर्ज्ञानी नाही आहो. ते खरं, पण आपल्या साथीदारांचा गुप्त खलबतखाना आपल्याला अर्थात पाहिजे असणार ते ठिकाण सांगा. आतल्या चांदी कोपऱ्यातच ते सापाचं पोर लपून बसला, पण पाताळात जाऊन जरी लपून बसलं तर तिथून खेचून बाहेर काढायचं सामर्थ्य माझ्या अंगात आहे. हा क्षणिक सत्तेचा उन्माद बरवतो आहे. राजपुताचा सुगावा माझ्याकडून आपल्याला लागेल असा जर भ्रम असेल तर तो सोडून द्या. 20 वर्षांच्या खडतर तपश्चर्याची पुण्याई मी प्राणाच्या आशेनं आपल्या हातावर सोडणं शक्य नाही. तो फेचं तोंड पाठीच्या खड्याला लागलं की आपलं तोंड आपोआप उघडे. तोफांची सरबत्ती सुरू झाली की आपली बत्तीशी उघडायला फारसा वेळ लागायचा नाही. संध्याकाळपर्यंत मदत देतो आहे, नीट विचार करा. प्राण वाचवला की ना, आणि त्याच प्राण वाचवला नव्हे
प्राण घेतला मात्र तुझा प्राण घ्यायचा असता तर सेनापतीची मोरीची अंगठी माझ्या हवाली करून तुझ्या सुटकेची युक्ती तिनं मला कशाला सांगितली असती. भैरव तू सांगतोस हे अगदी खरं, घे माझी शपथ. तू जिवंत आहेस हे खरं, घे माझी शपथ. आता मात्र मी खरंच जिवंत झालो. चल चल लवकर, किती सुस्त बंद आहे. थांब थांब, मजा आला वा. वचनाचा उपयोग तुझ्याशी लग्न लावायला याचा जीव हजातला आहे असं का तुला वाटत? राजपुत्राचा आणि त्याच्या बाजूच्या सर्व सरदारांचा जीव घेण्यासाठी हा सरपंच आहे. त्या वाचून याला आपल्या दगाबाद सत्तेची आश्वासी वाटत नाही. हळूहळू उभारलेलं या सैबंदी जळमळीतच राहणार. जास्त पाळणार नको आहे. मी अखेरच विचारतो, माझा म्हणणं मान्य आहे की नाही? मीही अखेरच सांगतो, प्राण गेला तरी मी ते मान्य करणार नाही. ठीक आहे, ही दुसरी सलामी. मी आपल्याशी लग्न करते पण कृपा करून ही कसं थांबवा. लग्न? आता कुठलं लग्न? राणीच्या ऐवजी रक्षणीचा अपमान आता आपल्या वाट्याला येणार. इतिहासा जीव आणि स्वतःच कुळ वाचवायचं असेल तर तुझ्या बापाची दात केली तू घ्या आणि त्याच्या तोंडून राजपुताच्या ठिकाणावर आव. विश्वासघात करून कुळ वाचवू, अन्नगजाचा बळी देऊन जीव वाचवू शक्य नाही. ठीक आहे, भोग आपल्या हाताची फळं. न्यायाला आणि यालाही तोफेच्या तोंडी द्या. नका नका, हे पाहत नाही. मग विचार आपल्या पित्याला, राजपुत्र कुठं आहे? Thank you.
बाबा आपला आत्मा शांत झाला ना आपण आल्याची बातमी कळताच सेनापतीचे सर्व लोक शस्त्रखाली ठेवून शरणार त्यातल्या प्रमुख लोकांना काही सुरू नाही बंडाचं मूळ नाही झालं सर्वांना माफी देऊन सोडून द्या प्रजेच्या प्रेमावर आणि संतोषावर माझ्या राज्याची मदार राहणार जय सुधीरचंद्र महाराजांची जय तुम्ही ताबडतोब सान्निस्वार होऊन जा माझ्या आईला आणि उंटवाल्यांच्या सर्व लोकांना गौरवानं ताबडतोब इकडे घेऊन या तुझ्या हातावरच्या डागण्याचे वळ धुवून निघाले ना बा तू माझ्या डोळ्याचं पारणं फिरलं महाराजांच्या आत्म्याला शांती दिलीस आई बापाच्या ऋणातून मुक्त झाला आपल्या 20 वर्षांच्या आचार खटपटीमुळे आजचा हा दिवस उगवला आपल्या उपकाराचा मोबदला आम्ही राणी सरकार मोबदल्या कल्पनेनं देखील माझ्या सेवेला आणि शिलाला कमीपणा येईल वैजयंतीच्या सिंहासनावर खऱ्या राजवंशाची स्थापना झाली यातच मी सर्व भरून पावलो बरं ठीक हो ही माझी कन्या खरंच दिसायला किती गोड आहे ही आई मनानं देखील तितकीच ती गोड आहे केवळ तिच्या थोरपणामुळं आज मी तुझ्यापुढे उभा आहे तिच्यावरून माझं अर्ध राज्य जरी वळवून टाकलं तरी ती कमीच होईल समजले समजले राज्याबरोबर राणीच ही गवायची दिसतं अहो सुधीरचंद्र महाराज आपण पराक्रमानं गादी मिळवलीत आणि गाण्यानं राणी मिळवलीत आणि मी बायकोसाठी बेहूश होऊन मी इतकी गाणी म्हटली पण मी मात्र कोरडाच राहिलो भैरव तुझ आणि आजोबांच घर आता या राजवाड्यात समजा हा राजवाड्यात मग बायकाला काय कमी आहे मजा आई ते पाणी सांगा